आता बोलता बोलता माझ्या मी लेक्चर मध्ये गेले की एज्युकेशन म्हणजे शिक्षण आणि शिकणं हे वेगळं आहे. मग शिक्षण म्हणजे काय काय शिक्षण म्हणजे नक्की काय काय शिक्षण म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रात कार्य करत आहोत आपल्याला शिक्षण काय हे सांगता आलंच पाहिजे. कौशल्य प्राप्त करणे मॅडम. ओके छान कल्पना मॅडम. कौशल्य प्राप्त करणे अजून आणि दैनंदिन जीवनात आपल्याला त्या कौशल्यांच्या आधारे जगता आलं पाहिजे. कौशल्य प्राप्त झाली पाहिजे म्हणजे कौशल्य प्राप्त करणं नाही त्या कौशल्य जी प्राप्त केली त्याचा वापर दैनंदिन आयुष्यामध्ये व्यवस्थितपणे जगण्यासाठी करता आला पाहिजे. आपला आपला उदरनिर्वाह आपल्याला व्यवस्थितपणे करता आला पाहिजे. अजून शिक्षण समाज मूल्य आत्मसात करणे समाजात वागण्याची वागण्याचं शिक्षण किंवा कला किंवा कौशल्य काय म्हणायचे बरोबर. एक लक्षात घ्या शिक्षणामध्ये अभिप्रेत काय आहे. एखादं ज्ञान आपल्याला मिळणं एखादं कौशल्य आपण आत्मसात करणं काही मूल्य आपण आपल्यामध्ये आत्मसात करणं पण आणि आपण जे काही शिकतो आहोत ते आपण समाजासाठी स्वतः जगायचंच आहे. शिक्षणामुळे आपण स्वतःच्या पायावरती पण उभं राहायला पाहिजे आणि आपला फायदा हा समाजासाठी पण झाला पाहिजे हे शिक्षणामधून अभिप्रेत आहे. ठीक आहे शिक्षण म्हणजे काय बघितलं या ठिकाणी. आता बघा मगाशी म्हटलं अध्ययन. अध्ययन काय आहे अध्ययन आपण जी काही त्याची वैशिष्ट्य बघितली त्याच्यामध्ये अध्ययन हे जरुरी नाहीये की योग्य दिशेनेच त्याचा विकास होईल बरोबर. मग शिक्षण काय करतं अध्ययन सुरुवात करतं आणि हे एक्सपेक्टेड आहे जेव्हा आपण एखाद्या फॉर्मल सेटअप मधून शिक्षण घेतो ते शिक्षण हे योग्य दिशेने झालं पाहिजे. ठीक आहे या ठिकाणी आता मी जसं म्हटलं ज्ञान कौशल्य मूल्य विश्वास चांगला सवयी ह्या गोष्टी प्राप्त होणे एक्सपेक्टेड आहे. आता हे शिक्षण जसं आपण म्हटलं की औपचारिक असू शकतं अनौपचारिक असू शकतं किंवा सहज शिक्षण असू शकतं. आता सहज शिक्षण आपण थोडंसं बाजूला ठेवूया आपण औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाकडे कॉन्सन्ट्रेट करूया. पण दोन्ही ठिकाणी जेव्हा एक लक्ष द्या आपण शिक्षक आहोत आणि शिक्षण करताना जेव्हा आपण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला शिकवतो किंवा एखाद्या वर्गामध्ये शिकवतो ते शिकवताना आपल्याला प्रॉपर अध्यापन पद्धतींचा वापर करावा लागतो बरोबर. त्याला म्हणतात अध्यापन शास्त्र. ठीक आहे त्याला इंग्लिश मध्ये शब्द पडावा. सो अध्यापन शास्त्र म्हणजे नक्की काय कोणी सांगेल मला. आता नवीन नवीन टर्मिनॉलॉजी आले पेडागॉगी आहे अँड्रागॉगी आहे. अध्यापन शास्त्र म्हणजे काय अध्यापनात विशिष्ट टेक्निकचा वापर म्हणजे अध्यापन शास्त्र. ओके आता छान सांगितलं तुम्ही कृपाली मॅडम. अध्यापन करताना विशिष्ट टेक्निकचा वापर करणं म्हणजे अध्यापन शास्त्र. पण एक लक्षात की अध्यापन एक शास्त्र आहे त्याला शास्त्रबद्धता आली पाहिजे म्हणजे काय. आता पेडागॉगी ज्याला अध्यापन शास्त्र म्हणतो वर्गामध्ये तुम्ही मी आपण सगळे समान आहोत का. आपल्या सगळ्यांचे विचार आपल्या सगळ्यांची लाईक्स डिसलाईक आपले सगळे समान आहेत का. आपल्या सगळ्या अभ्यास पद्धती समान आहेत का. अर्थातच नाही. मग जेव्हा शिक्षक म्हणून आपण एखाद्या वर्गात शिकवण्यासाठी जातो आपल्या समोर 30 ते 40-50 असे विद्यार्थी असतात. ठीक आहे प्रत्येकाची लर्निंग स्टाईल म्हणजे शिकण्याची जी शैली असते ही वेगळी असते बरोबर. मग या ठिकाणी अध्यापन शास्त्र म्हणजे काय. जेव्हा एखादा शिक्षक वर्गामध्ये जे विविध विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या शैलीचा विचार करून एखादी टेक्निक ठरवतो. आता या ठिकाणी फक्त ती एक टेक्निक नाही असू शकत. आता आपण ब्लेंडेड लर्निंग म्हणतो ज्या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही या ठिकाणी ब्लेंड केलं लक्षात घ्या. आज आपण ऑडिओ व्हिज्युअल एड्स वापरतो राईट. त्याचं कारण मला कोणी कारण सांगेल का. आपण असं म्हटलं जातं की जेव्हा आपण अध्यापन करतो जेव्हा आपण एखाद्या वर्गाला शिकवतो त्यावेळेला आपण विविध ऑडिओ व्हिज्युअल एड्सचा म्हणजे शैक्षणिक साधनांचा आपण वापर केला पाहिजे बरोबर. असं का कशासाठी करायचं उगाच करायचा असतो का तो शाळेमध्ये आहे किंवा कॉलेजमध्ये आहे म्हणून मी करतो किंवा मी करते का केला पाहिजे. पण का करायला पाहिजे प्रभावी अध्ययन अध्यापनासाठी. प्रभावी खूप छान मॅडम. प्रभावी अध्ययन अध्यापनासाठी. आता आपण थोडस मला ना एक सवय आहे की मी जेव्हा टीचिंग करते ना आता मी पण एक गृहिणी आहे वर्किंग असणे वेगळं आहे पण प्रत्येक वर्किंग वुमेन ही गृहिणी असते. मी काही उदाहरणं जी आहेत ती मी किचनशी कोरिलेट करते. आता सपोज एखादा आताच गणपती उत्सव हे झाला निघून गेला आपल्याकडे मोदक बनवतात ठीक आहे
आता तुम्ही ठरवलं तुमच्याकडे मोदक बनवायचे किंवा पुरणपोळी बनवायची, ठीक आहे, आता फेस्टिवल आहे, तुम्ही ठरवलं की मोदक किंवा पुरणपोळी बनवायची. आता या ठिकाणी तुमच्या असं लक्षात आलं, अरे पण माझ्या सासू सासऱ्यांना डायबिटीज आहे, ठीक आहे, पदार्थ तर गोड बनवायचे कारण सण आहे, मग अशा वेळेला तुम्ही काय कराल, काय कराल, शुगर फ्री गोड वापरू. बघा पहिली गोष्ट, काही जण साखर वापरतात ते म्हणाल आम्ही प्रमाण कमी करू, काही जण म्हणाल आम्ही गुळ वापरू, काही जण म्हणाल आम्ही ऑर्गॅनिक गुळ वापरू, काही जण म्हणाल आम्ही शुगर फ्री वापरू. गुळ पण आहे, काही शुगर फ्री, डायरेक्ट शुगर फ्री. असं आपण काय करू म्हणजे थोडक्यात आपल्या घरच्यांच्या ज्या गरजा आहेत, विशेष प्लीज डबल अंडरलाईन करा, गरजा आपल्या घरच्या, किती किती व्यक्ती असतात आपल्या घरामध्ये, किती जण असतात, 3, 4, 5, जास्तीत जास्त 5, 5, 6, अगदी जे जॉईंट फॅमिली त्यांच्यामध्ये कदाचित जास्तही असू शकतो. मग अशा वेळेला आपण काय करतो, एक तर आपण सगळ्यांना चालेल असं एखादी गोष्ट म्हणजे साखरेची जी गुळ घालू, कमी गोड बनवू किंवा शुगर फ्री, शुगर फ्री वापरू आपण, आणि ते आपण मोदक किंवा पुरणपोळी आपण बनवू, ठीक आहे. पण मग असं असेल की नाही नाही नवऱ्याला गोडच लागतं, आता नवऱ्याला तर त्याला जसं पाहिजे तसं दिलं पाहिजे, किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीला गोड लागत असेल तर आपण काय करू, त्याच्यासाठी गोड बनवू. लक्षात येतं मला काय म्हणायचं, त्याच्यासाठी आपण गोड बनवू. सासू सासऱ्यांसाठी आपण म्हणू की नको आपण त्यांना शुगर फ्री करू किंवा कमी गोड आपण त्यांना बनवू, ते दोन साईडला बनवून ठेवू आपण, पुरणपोळी असतील किंवा मोदक असतील, 4 मोदक वेगळे आपण उकडील, उकडीचे असतील म्हणा, सवलेले असतील, जसे असतील तसे, ठीक आहे. विचार करा, एक गृहिणी म्हणून इव्हन आपल्या घरामध्ये जेव्हा आपण भाजी बनवतो, भाजी बनवताना आपण त्याला तिखट चालत नाही, त्याला स्पायसी चालत नाही, म्हणजे आपल्या मुलांना म्हणा किंवा सासू सासऱ्यांना म्हणा, नवऱ्याला म्हणा, कोणी असेल घरामध्ये एखादी, आपण त्यांचा किती विचार करतो, घरामध्ये माणसं किती असतात, 3 ते 5, तरी पण त्या व्यक्तींचा आपण विचार करतो. आणि आपण स्वयंपाक बनवताना एखादा कोणताही पदार्थ, म्हणजे फेस्टिवल तर जाऊ द्या, दैनंदिन म्हणजे डेली आपण जे स्वयंपाक बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण बदलतो. मग मला आता सांगा, वर्गामध्ये किती विद्यार्थी असतात, कमीत कमी 30-1 विद्यार्थी असतात, आता कदाचित काही गव्हर्नमेंट स्कूलमध्ये कमी पण असतील, पण अशा वेळेला प्रत्येकाची लर्निंग स्टाईल डिफरंट आहे. काही जणांना ऐकायला आवडतं, काही जण ऐकून चांगल्या पद्धतीने शिकतात, काही जणांना जोपर्यंत काही गोष्टी दिसत नाही, डिस्प्ले होत नाही, तोपर्यंत ते शिकू शकत नाही, त्यांना काहीतरी डोळ्याला दिसावं लागतं, काही जणांना दोन्ही लागतं, काही जणांना जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत समजत नाही, ठीक आहे. मग अध्यापन शास्त्र ज्याला आपण पेडागॉजी म्हणतो, म्हणजे काय, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक किंवा अध्ययनाच्या गरजेनुसार आपण एखाद्या अध्यापन एखाद्या नाही अध्यापन पद्धतींचा वापर करणे म्हणजे अध्यापन शास्त्र होय. आता या ठिकाणी जॉन डीने शिक्षणाची डेफिनेशन दिली आहे, क्षमतांचा विकास, बघा, ज्यामुळे त्याला त्याच्या वातावरणात पण नियंत्रण ठेवता येतं आणि जबाबदाऱ्या पण पार पाडता येतात. विविध एक लक्षात घ्या, शिक्षणाची आपण अशी एक डेफिनेशन करू शकत नाही, प्रत्येकाला जसं त्याला जसं पटतंय असं प्रत्येक ऑथर वेगवेगळ्या डेफिनेशन करणार आहे. कोणी कौशल्य वाढीवरती किंवा त्याच्या विकसनावरती भर देईल, कोणी मूल्यांवरती देईल, कोणी ज्ञानावरती देईल, कोणी आकलनावरती देईल, कोणी क्षमतांच्या विकासावरती देईल, ठीक आहे, जे व्यवस्थितपणे ज्याच्यामुळे आपण जगू शकतो ते शिक्षण. विविध व्याख्या शिक्षणाच्या करता येऊ शकते. अजून एक डेफिनेशन दिली, मला आपण थोडं क्विकली जाऊया म्हणजे आपला सिलेबस वेळेवरती संपेल. आता या ठिकाणी बघा, शिक्षण म्हणजे मुलाच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास. आता परत सांगायला हा शब्द खूप सोपा आहे, व्यक्तिमत्व विकास, संपूर्ण विकास किंवा सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकासामध्ये काय येतं क्विकली मला सांगा, कोण सांगेल, चला शैला मॅडम तुम्ही सांगा, सर्वांगीण विकास म्हणजे काय. आपण हे म्हणतो ना की मुलाचा शिक्षणातून काय झाला पाहिजे, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्याचा व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास झाला पाहिजे. म्हणजे काय, व्यक्तिमत्व विकास होतो कसा, काहीतरी लिंक लागते त्या ठिकाणी, व्यक्तिमत्व विकास कुठतरी शारीरिक आणि मानसिक, बरोबर आलं पाहिजे. आपण ब्लूम टॅक्सॉनॉमी, बेंजामिन ब्लूम यांच्या टॅक्सॉनॉमी कडे आलो आपण, ठीक आहे, शारीरिक, हो शारीरिक पण झाला पाहिजे, मानसिक पण झाला पाहिजे आणि भावनिक पण झाला पाहिजे, तेव्हा त्याला आपण म्हणतो तसं सर्वांगीण विकास होईल. आता थोडे ते पिरामिड आठवा, आपण किती त्याची ऍक्च्युली कसं होतं मी तेव्हा, सध्या शिक्षकांवरती एवढा वर्कलोड आहे, जरी करायची इच्छा जरी असेल तर वेळेअभावी
त्याला लिमिटेशन्स येतात. ठीक आहे, या ठिकाणी शिक्षकाने इव्हन जेव्हा आपण आता फक्त आपण कॉग्निटिव्ह डोमेन घेऊ, बोधात्मक विकास ज्याला आपण मानसिक विकास असं म्हणतो, तो जरी करायचा असेल त्याचा पिरॅमिड बघितला त्या ठिकाणी क्रिएटिव्हिटी इव्हॅल्युएशन लास्टला आहे. हे खूप मोठ्या किंवा खूप वरच्या लेवलचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. आता ते अचीव्ह करायचे म्हटले तर शिक्षकाला त्याचा लेसन प्लॅन पण तसाच बनवावा लागणार आहे. राईट, तर हे एक्सपेक्टेड आहे की शिक्षण म्हणजे मुलाच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजून एक, बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.